विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीची निवडणूक बिनविरोध झाली, मात्र हे चित्र इतक्या सहजासहजी निर्माण झालं नाही, त्यासाठी राजकीय पटलावर बरेच शह काटशह खेळले गेले. अखेर सेना भाजपची तडजोड झाली आणि राष्ट्रवादीचा मार्ग सुकर झाला. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर विधान परिषदेच्या सभापतीपदी बसणार हे निश्चित झाले, कारण मतदानाला थोडा वेळ असताना एकनाथ खडसे आणि रामदास कदम या सेना भाजपच्या दोन दिग्गजांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं जाहीर केलं, ज्यामुळे रामराजेंचा मार्ग मोकळा झाला, कारण राष्ट्रवादीकडे संख्याबळ होतच. काँग्रेसचे दोघेही आमचे विरोधक आहेत आणि त्यामुळे आम्ही शिवसेना आणि भाजप मिळून या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवसेना भाजप हे एकत्र आहे आणि यापुढे सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र काम करणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या दोघांमध्ये देखील चर्चा झाली आणि पुन्हा एकदा आम्ही असा ठोस निर्णय घेतला आहे की आम्ही दोघेही सोबत आहोत, शिवसेना भाजप सोबत आहोत. आम्हाला दोघांनाही मदत करायची नाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला, आणि म्हणून दोघं एकत्र येऊन आम्ही या मतदानाबाबतीत सभापतीच्या निवडणुकीच्या बाबतीत शिवसेना भाजपाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र राष्ट्रवादीला मार्ग मोकळा झाला तो एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं नाही. विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या साथीला भाजप धावून गेली होती. राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी युती आहे असंही राजकीय वर्तुळात बोललं गेलं, त्यामुळे शिवसेना आणि भाजपची धुसफूस सुरू होतीच. विधान परिषदेत शिवसेना भाजपचा वचपा काढणार हे अपेक्षित होतं. त्याच अपेक्षेप्रमाणे नीलम गोऱ्हेंना उमेदवारी देण्यात आली आणि ऐनवेळी शिवसेनेतर्फे नांगीही टाकण्यात आली. नीलम गोऱ्हेंनी मग हा पक्षाचा निर्णय असल्याचं जाहीर केलं. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेतलेला आहे आणि सभापती पदावरती शिवसेनेने मला उमेदवारी दिली, पक्षप्रमुखांची मी मनपूर्वक आभारी आहे. आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने जे इथे स्थिर सरकारसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आणि पुढच्याही काळामध्ये ही युती जी आहे ती जनतेच्या हितासाठी काम करत राहील या दृष्टिकोनातून हा निर्णय आम्ही स्वीकारलेला आहे. सध्या महाराष्ट्र सरकारचं चित्र पाहिलं तर विरोधात कोण आणि सत्तेत कोण हे कळतच नाहीये. सत्तेत असणारे सेना भाजप कधी भांडताना दिसतात तर कधी दिलजमाई करताना. आता विधान परिषदेतल्या बहिष्कार नाट्यावरून सत्तेतले दोन पक्ष एकत्र आले, मात्र राजकीय पटलावर एकमेकांना खिंडीत गाठायची एकही संधी शिवसेना भाजप दवडताना दिसत नाहीये. महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई.